सोलापुरात प्रथमच परमपूज्य देवकीनंदन ठाकूरजी महाराज यांचं 7 डिसेंबर पासून प्रवचन आयोजित केल्याची माहिती आयोजक रामकृष्ण सुंचू यांनी दिली आहे. सोलापुरात प्रथमच धर्मरत्न परमपूज्य देविकानंदन ठाकूरजी महाराज यांचे श्रीमद भागवत कथा महायज्ञ या कथेवर 7 दिवसाचे प्रवचन आयोजित केले आहे. हे प्रवचन 7 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान कर्णिक नगर येथील वल्याळ मैदान येथे होणार आहे. याचा लाभ सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक रामकृष्ण सुंचू यांनी केले आहे. जे महाराज आहेत देवकीनंदन ठाकूरजी महाराज, हे मूळचे स्थान वृंदावन मथुरा डिस्ट्रिक्टचे आहेत. या महाराजांचं 2 शब्द मी बोलायचं सांगतो. हे महाराज जे आहेत पूर्ण जागतिक लेवलचे महाराज आहेत. या अगोदर कथा यांचे अमेरिका, दिल्ली, मुंबई, पुणे अख्ख्या देशात आणि जागतिकस्तरावर कथा केलेल्या आहेत. तर सोलापुरात पहिल्यांदा महाराज येत आहेत. डिसेंबर 7 ते 14 आणि रोज संध्याकाळी 4 ते 8 यांचा कथा कर्णिक नगर वल्याळ क्रीडांगणात होणार आहे. या पत्रकार परिषदेस संतोष कामून, गणेश सुंचू, भूमय्या कोणाकृती, रवी भंडारी, संतोष गायपल्ली, वेणुगोपाल बुंडेली आदी उपस्थित होते.